नमस्कार, मी प्राध्यापक केशव कातोरे एबी न्यूजच्या सकाळ बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. जाणून घेऊ आतापर्यंतच्या ठळक व विशेष घडामोडी. श्रीगोंदा तालुक्याचे आमदार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी आनंदात साजरा. आमदार बबनराव पाचपुते यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय व श्रीगोंदा कोविड सेंटर या ठिकाणी रुग्णांना फळे व मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच भाजपच्या नगरसेवकांच्या वतीने श्रीगोंदा आरोग्य विभागासाठी 51,000 रुपये रोख स्वरूपात देण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे व श्रीगोंदा बाजार समितीचे सभापती संजय आबा जामदार यांचा श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून शाश्वत कामांबद्दल सत्कार. कर्जत तालुक्यातील आंबी जळगाव येथील शेतकरी महिला विमल अनारसे यांची प्रहार संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष व महासचिवपदी निवड. ओबीसीची जातीनिहाय गणना व्हावी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक घोष यांची मागणी. श्रीगोंदा शहरातील खळबळजनक घटना, जावायाने केला सासऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला. श्रीगोंदा शहरातील शनी चौक परिसरातील कैलास राऊत या व्यक्तीवर त्यांचे जावाई तुषार काळे याने जीवघेणा हल्ला केला. तुषार काळेसह त्यांच्या साथीदारांवर श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील अल्लाउद्दीन पठाण या युवकाचे काल कोरोनामुळे विखे पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. पठाण कुटुंबियासह ढवळगाव ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे. तालुक्यातील विजापूरमध्ये कोरोना संक्रमण टाळण्यासाठी पुढील 5 दिवस जनता कर्फ्यू. श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील ज्येष्ठ नागरिक यमाजी बलवंत टकले यांचे दुःखद निधन. ते रयत शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेल्या मानसिंग टकले सर यांचे वडील होत. देशातील वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसच्या वतीनं शहरातील शनी चौकात धरणे आंदोलन. या आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे इथे एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली तर एका व्यक्तीचा धुराने गुदमरून मृत्यू झाला. पारनेर तालुक्यातील हंगे तलाव तुडुंब भरला. परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पारनेर तालुक्यात आरोग्य यंत्रणेकडे कोरोना चाचणी किट उपलब्ध नसल्यामुळे काल दिवसभरात कोरोना चाचण्या झाल्या नाहीत. शेवटच्या दिवसापर्यंत फक्त विकास कामे. तालुक्यातील सेडगाव येथे ग्रामपंचायतीच्या 14 वित्त आयोगातून आधुनिक व्यायामशाळेची निर्मिती. या आधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटन बाळासाहेब नहाटा यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य अर्जुनराव भदे यांच्या हस्ते पार पडले. शेडगावचे कार्यक्षम सरपंच विजयराव शेंडे यांची माहिती. श्रीगोंदा तालुक्यातील कोरोना कहर काही केलं थांबेना. मागील 24 तासात तब्बल 45 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. यामध्ये प्रामुख्याने श्रीगोंदा शहर 17, वांगदरी काष्टी प्रत्येकी 4, पारगाव 3, आनंदवाडी घारगाव सुरेगाव प्रत्येकी 2, मांडवगण मढेवडगाव सांगवी दुमाला चिंबळा कोळगाव येळपणे विसापूर आरवी लोणी व्यंकनाथ लिंपंगाव बोरी प्रत्येकी 1. श्रीगोंदा तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली थेट 1113 वर. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 965 एवढी तर आत्ता 86 कोरोना रुग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत तालुक्यात कोरोनामुळे 27 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या पोहोचली तब्बल 27,875 वर. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 23,241 एवढी तर आत्ता 4,225 एवढे कोरोना रुग्ण उपचार घेत असून जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे 409 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यावर्षी शैक्षणिक संस्थांमध्ये ॲडमिशनसाठी मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय. पाहत रहा, ऐकत रहा हेबी न्यूज. धन्यवाद. आपल्या भागातील बातम्या व चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब